नमस्कार मित्रांनो, मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ। आपण पाहत असतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रेडिक्शन्स आणि शनिवार रविवार ज्या काही शेअर मार्केटच्या रिलेटेड नवीन कन्सेप्ट तुम्ही शिकू शकता असे आपण पाहत असतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अनालिसिस आजच्या दिवसासाठी नक्की आपण काय केलं होतं आणि सेम त्यानंतर पाहणार आहोत उद्यासाठी नक्की काय अनालिसिस आहे। तर निफ्टीचं प्रिडिक्शन्स आज जर आपण प्रॉपर चेक केलं, हा आपला कालचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स पॉईंट आपण ड्रॉ केलेले होते, त्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा आता आपण सुरुवात करूया निफ्टीचा। हा ओपनिंग पॉईंट आहे आजचा, हा ओपनिंग पॉइंट या ठिकाणी ओपन झाला आहे एका रेजिस्टन्स पॉइंटला, त्या ठिकाणावरनं मार्केट डाऊन झालं आहे। ओके, मी याचा कलर एक ब्लॅक घेतो, अंडरस्टँड करायला थोडं सोपं जाईल आपल्याला। ओके, या ठिकाणावरून डाऊन झाले आणि ह्या एका सपोर्ट पॉईंटला थांबले। या सपोर्ट पॉईंटला एक रिट्रेसमेंट करून कुठपर्यंत गेले, सपोर्ट पॉईंटपासून ह्या पॉईंटच्या लेवल जवळपर्यंत गेले एका रेजिस्टन्सच्या, आणि त्या ठिकाणावरनं रिव्हर्स आले। रिव्हर्स आल्यावर हा जो पॉईंट आहे हा एक ब्रेक पॉईंट आहे। ओके, तो सपोर्ट तुटला आहे 17,062। नेक्स्ट प्रॉपर एका रेझिस्टन्स एका सपोर्टपर्यंत गेला आहे, तो सपोर्ट पॉईंट या ठिकाणी, या ठिकाणी इथून इथपर्यंत प्रॉपर मुवमेंट दिलेली आहे, म्हणजे 17,062 ते 16,997 इथपर्यंतची जी मुवमेंट आहे, जवळजवळ 62-65 पॉईंटची मुवमेंट वन साईड दिली। रिट्रेसमेंट आहे त्यानंतर, आणि रिट्रेसमेंटनंतर परत मार्केट डाऊन आहे एका लेवलपर्यंत। या ठिकाणी जर मार्केटचं प्रॉपर सिच्युएशन जर आपण चेक केली, या ठिकाणी बा एक प्रॉपर सिच्युएशन काय सांगते, मार्केटने एक पॅटर्न तयार केला आहे। तो पॅटर्न कुठला आहे, हा पॉइंट, एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न मार्केटने या ठिकाणी तयार केला आहे। मग डब्ल्यू पॅटर्न तयार केला आहे तर डब्ल्यू पॅटर्नला काय, या ठिकाणी एक रिट्रेसमेंट सापडली, या ठिकाणी एक फर्स्ट ब्रेकआउट या ठिकाणी भेटला होता। तिथून नेक्स्ट टार्गेट जे आपला नेक्स्ट रेजिस्टन्स होता 17,062, तिथपर्यंत मार्केट गेले। ओके, आणि तिथनं पुढं नंतर एक सपोर्ट लेवलपर्यंत आलं आहे मार्केट, एक 20 पॉईंट जवळजवळ, आणि त्यापासून जी रिट्रेसमेंट झाली ती तिथून कंटिन्यू मार्केट एका टार्गेट पॉईंटपर्यंत गेले। आता नक्की हा जो पॉईंट आहे मार्केट एवढं वरती कशासाठी गेलं, तर या ठिकाणी मार्केटला एक न्यूज आली होती आणि ती न्यूज अशी होती, HDFC बँक आणि HDFC लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्या मर्ज झाल्यात। मर्ज होणं म्हणजे त्या दोन्ही आता एकत्र झाल्यात, मग जर त्या कंपन्या मर्ज झाल्यात तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्या कंपन्यांना, मग ह्या दृष्टिकोनाने विचार करून मर्ज झाल्यानंतर त्या कंपन्यांचा काय झाला आहे, शेअर्स हा वाढला आहे आणि त्याबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टीचा पण शेअर्स वाढला आहे। सेम मुवमेंट आता आपण पाहूया, हा जसा डब्ल्यू पॅटर्न झाला होता या ठिकाणी, तसं आपण निफ्टी बँकसाठीचं प्रिडिक्शन चेक करूयात। निफ्टीसाठीची सेम पा, ज्यावेळेस मार्केट ओपन झाले, मार्केट ओपन होण्याचा जो पॉईंट आहे, मार्केट ओपन होण्याचा जो पॉईंट आहे तो आहे। ओके, या ठिकाणी मार्केट ओपन झाले, मार्केट वरती कुठपर्यंत गेले, एका आपण काल काढलेला रेझिस्टन्स पॉईंट आहे 39,904, हा रेझिस्टन्स पॉईंट, या रेझिस्टन्स पॉईंटला मार्केट गेले। ज्या वेळेस टच झाले तिथून एक इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला आहे, हा झाला आहे शूटिंग स्टार, एक इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला आहे, आणि इन्व्हर्टेड हॅमर तयार झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू डाऊन झाले, म्हणजे फर्स्ट सपोर्ट तुटला आहे, सेकंड सपोर्ट तुटला आहे, थर्ड सपोर्ट तुटलाय, फोर्थ सपोर्ट तुटलाय, फिफ्थ सपोर्ट तुटलाय, कंटिन्यू मार्केट एक सपोर्ट पॉईंट डाऊन करत चाललंय। ओके, एक रेझिस्टन्स जो पा काल आपण काढलेला आहे, तुम्ही कार्डचा चार्ट पाहू शकता, 38,622 या ठिकाणापर्यंत प्रॉपर मार्केट टच झाले। या ठिकाणावरनं जो रेझिस्टन्स आहे 39,262 तिथपर्यंत गेले, त्या रेझिस्टन्सपासून परत डाऊन झालाय। ओके, आणि या ठिकाणावरनं मार्केट परत रिट्रेस होत वरती गेलेलं आहे, म्हणजे मार्केटची सिच्युएशन कशी झालेली आहे, कशी झालेली आहे जर पाहिलं आपण प्रॉपर, तर एक ह्या ठिकाणी पण डब्ल्यू पॅटर्न फाईंड झालेला दिसतोय। आणि या ठिकाणी पहा, मार्केट ज्या ज्या ठिकाणी ब्रेकआउट दिलं आहे ना मार्केटने, या ठिकाणी फेक ब्रेकआउट आहे, हा काय, हा फेक ब्रेकआउट आहे। ओके, मार्केट रिव्हर्स झाले कुठपर्यंत, नियरेस्ट सपोर्टपर्यंत 38,997 जवळजवळ। ओके, प्रत्येक वेळेस सपोर्ट आणि रेझिस्टन्सची प्रॉपर रिट्रेसमेंटच भेटेल असं नाही, कधी कधी थोडा जवळ आला तरी तुम्ही तो कॅरी करून पुढे फॉरवर्ड होऊ शकता, ते बायर्स आणि सेलरनुसार थोडाफार फरक पडू शकतो, 1-5-10% पण जास्त नाही। देन या ठिकाणावरनं नंतर त्याची जी रिट्रेसमेंट आहे ती कंटिन्यू आहे। आता इथं हा जो वर गेला आहे ना त्याला न्यूज आहे, ती न्यूज कारण कुठली न्यूज आहे, HDFC बँक, HDFC बँक काय झालं आहे, HDFC आणि HDFC बँक या दोन कंपन्या मर्ज झालेल्या आहे, त्यामुळे झालं आहे। आता पाहूया उद्यासाठी नक्की निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं कसं प्रिडिक्शन असू शकतं। आता उद्यासाठीचा मेन स्ट्रॉंग रेझिस्टन्स पॉईंट आहे निफ्टीचा 17,124, जर हा ब्रेक झाला 17,124 ही जी लाईन या ठिकाणी दिसते, 17,124 ही लाईन, या ठिकाणी जर ही लाईन ब्रेक झाली
आणि अप साईडला जर गेली तर मार्केट काय होऊ शकतं 17,145 ते 17,172 या पॉईंटपर्यंत अप साईडला मुवमेंट डिरेक्शन देऊ शकतं. इन केस मार्केट तसं डिरेक्शन नाही दिलं, मार्केट गॅप डाऊन ओपनिंग झालं, तर गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट काय करू शकतं, हां गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट काय करू शकतं, मार्केट या ठिकाणावर ना परत हा जो पॉइंट आहे ओके, आता ते कसं डाऊन जाऊ शकतं बा, कसं डाऊन जाऊ शकतं या ठिकाणी जर हा सपोर्ट तुटला 17,076 तर मार्केट डाऊन जाऊ शकतं. अदरवाईज मार्केट ह्या दोन जोपर्यंत ह्या दोन बॉन्डमध्ये आहे मार्केट एक फ्लॅट सिच्युएशनला राहणार आहे, मग ते ना अप ना डाऊन. मग या ठिकाणी तुम्हाला वेट काय करायचं आहे, तुम्हाला वेट करायचं आहे प्रॉपर ब्रेकआउटचा. मग ब्रेकआउट तुम्हाला कुठे भेटू शकतो, ब्रेकआउट तुम्हाला कुठे भेटू शकतो दॅट इज इम्पॉर्टंट. ब्रेकआउटची लेवल तुमची ही जी आहे ही ग्रीन लेवल ओके, ही तुमची ब्रेकआउटची लेवल आहे आणि ब्रेकडाऊनची लेवल तुमची ही आहे. मार्केट जर डाऊन साईडला गेलं तर 17,040 हा पॉईंट, 17,040 नंतर 16,990 हा पॉईंट, ही राहील निफ्टीची उद्यासाठीची मुवमेंट. सेम पाहूयात आपण निफ्टी बँकसाठी मुवमेंट कशा पद्धतीने होऊ शकते. तर निफ्टी बँकसाठी हा कन्सोलिडेट झोन दिसतोय आपल्याला 39,150 ते 39,680. आता या ठिकाणी जर एक आपण बारीक लक्ष दिलं ओके, एक प्रॉपर हा एक रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्ये एक प्रॉपर सपोर्ट झोन बनतो हां. आणि ह्या झोनला काय होतंय, जर मार्केट या ठिकाणावरनं अप, पहा मी इथं ह्या लाईनला एक ब्ल्यू कलर देतो, हा जो पॉईंट आहे 39,465 ओके, हा जर ब्रेक आता याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर मार्केट डाऊन साईडला राहू शकतं, आणि ज्यावेळेस याच्यावरती मार्केट ओपन होईल त्यावेळेस मार्केट अप साईडला पोझिशन राहू शकते. मग अप साईडला आता उद्या जो मार्केटचा पॉईंट आहे तर पहा काय झालाय, काही ठिकाणी हेड अँड शोल्डर झाला आहे, काही ठिकाणी व्ही झाला आहे, काही ठिकाणी डब्ल्यू झाला आहे, तर मार्केट कन्सोलिडेट कसं होणार आहे, अपसाईडला होण्याचे चान्सेस जास्त राहतील. आता पहा हा फर्स्ट पॉईंट घ्या, ओके अशा पद्धतीने उद्या मार्केटची मुवमेंट असू शकते. मग त्यावेळेस तुमच्याकडं हा जो पॉईंट आहे हा तशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. मग फर्स्ट ब्रेकआउट झाला तर सेकंडपर्यंत एंट्री करा, सेकंड ब्रेकआउट दिला तर थर्डपर्यंत एंट्री करा, थर्ड ब्रेकआउट दिला तर फोर्थपर्यंत एंट्री करा. मग सपोर्ट झोन स्ट्रॉंग 38,622 आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन कुठपर्यंत 39,686 ते 40,325 आणि 40,665. एक माझा अंदाज मी जो मांडला आहे तो अशा पद्धतीने मांडला आहे, रिट्रेस होऊन मार्केटवर जाऊ शकता ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे प्रिडिक्शन्स आवडले असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इन्व्हेस्ट मराठी भाऊला फॉलो करत चला. थँक्स तुम्हाला इन्व्हेस्ट मराठी भाऊ आणि टीमवरती.